श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या मा चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा असे आपल्या माझ्या अशा भरपूर मैत्रिणी आहेत की जे ज्या स्वामी क कर, सेवा करतात म्हणजे ज्यांच्या घरात स्वामी आहेत ज्यांनी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवलेली आहेत पण त्यांच्याकडनं स्वामीची रोजच्या रोज सेवा होत नाही ना तर म्हणजे त्या नोकरीला आहे त्यांना एवढं टाईम नसतो तर अशा ज्या माझ्या मैत्रिण्या आहेत त्या सर्वांना मी सांगू इच्छिते की जरी तुमच्याकडनं रोज स्वामींची सेवा होत नसेल परंतु तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनी स्वामींची सेवा नक्की करायला पाहिजे जर तुमच्या घरामध्ये त्यांचं अधिष्ठान आहे जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो आहे तर त्यांच्या प्रगट दिनी तुम्ही त्यांची सेवा केलीच पाहिजे तर आणि ज्यांच्या घरामध्ये म्हणजे ज्या घरीच असतात महिला किंवा ज्या नेहमी स्वामी सेवा करत असतात तर अशा पण माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी स्वामींच्या प्रकटदिनी कुठलीच सेवा करावी हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर बघा आपल्याला स्वामींच्या प्रगटदिनी कुठली सेवा करायची आहे ते मी तुम्हाला सांगते तर सर्वात अगोदर आपल्याला सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करायचा आहे त्यानंतर आपल्याला उम उं, उंबरट्यावर हळदीचं लेपन जे आहे ते करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपलं आप पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे घर स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला स्वामी ज ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती आहे त्यांनी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा यावर पण मी लवकरच व्हिडिओ करणार आहे तर तो पण तुम्ही नक्की बघा आणि अभिषेक सपोज ज्यांच्याकडे मूर्ती नसेल स्वामींची त्यांनी स्वामींच्या फोटो समोर बसून ती सेवा करायची आहे यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये केव्हा पण स्वा आता स्वामींचा प्रगट दिन आहे म्हणजे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी ही मुझे आपले स्वामी सा, आ, साथी एक मानदियाळी असते आणि म्हणजे दिवाळीसारखा आपल्याला हा जो सण असतो हा आपण सर्व स्वामी भक्त सेलिब्रेट करत असतो तर स्वामींचा प्रगट दिन आहे तर आपल्याला स्वामींच्या केंद्रात मठ मंदिरात तुम्हाला अर्थात ह्या दिवशी जायचं आहे जातानी स्वामींसाठी नारळ खडीसाकर हार घेऊन जा दिवसभरात तुम्ही केव्हाही गेले मंदिरात तरी चालेल आरतीला गेलात तरी चालेल किंवा नसेल आरतीला शक्य तर दिवसभरात कधीही जा आणि जात गेल्यानंतर स्वामींना फक्त एवढंच म्हणा की स्वामी आजपर्यंत तुम्ही जेव तुमची जेवढी सेवा झाली ती तुमच्या चरणी अर्पण करतो आणि यापुढेही आमच्याकडून अशीच सेवा करून घ्या हीच स्वामींना प्रार्थना करा हे बघा कसं असतं स्वामींच्या सेवेमध्ये येणं तेवढं सोपं आहे आणि स्वामींच्या सेवेमधनं जाणं पण तेवढं स्वप्न आहे फक्त अवघड आहे ते स्वामींच्या सेवेमध्ये टिकून राहणं तर स्वामींना हेच म्हणा की स्वामी आम्हाला तुमच्या सेवेमध्ये टिकून ठेवा तर हे झालं त्यानंतर तुम्हाला दिवसभरात आता मी तुम्हाला दिवसभरात तुम्हाला कुठली सेवा करायची आहे ते सांगते तर दिवसभरात तुम्हाला एकतरी स्वामीचरित्र सारामृताचा पाठ करायचा आहे जर जर तुम्हाला टाईम नाही आहे तर तुम्ही असं एक एक तास किंवा दोन तास आणि दोन दोन तीन तीन चार चार असे अध्याय वाचून दिवसभरात केव्हाही तुम्हाला हे पूर्ण एक पारायण करायचं आहे पूर्ण एक पारायण म्हणजे आपल्याला एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला स्वामीचरित्र सारामृत वाचायचं आहे हे झाल्यानंतर अकरा मारे माळी आपल्याला स्वामी समर्थ या म मग जपाचा करायचा आहे हे बघा नाम जपा एवढं म्हणजे म्हणताना तुम्ही कुठलीही सेवा करू नका फक्त तुम्ही अखंड स्वामींचं नामस्मरण करा ते तरी ते तुम्हाला इतकं देतात की मागायला काहीच उरत नाही पण तरीही सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे बघा आपण जेव्हा स्व म्हणजे सेवा करण्यामध्ये कधीच कन्ज्युशन नाही करायची कारण की जेव्हा आपण स्वामीकडे काहीतरी मागायला जातो तेव्हा तर आपली भरपूर मोठी लिस्टच तयार असते की स्वामी मला हे द्या ते द्या हे पण द्या ते पण द्या तर मग स्वामींना देतानी स्वामी तुमच्या फक्त सेवेचे भूकेले आहेत तर स्वामींना देताना तुम्ही कंजूसी करू नका स्वामींची सेवा करताना तुम्ही कंजूसी करू नका तर स्वामींच्या अकरा माळी जप आपल्याला करायचा आहे तसंच स्वामींचा जो तारीख मंत्र आहे तो आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे ज्यांचा तारकमंत्र पाठ आहे त्यांचा तो सा आठ नऊ मिनटातच म्हणून होतो किंवा सपोज ज्यांचा पाठ नसेल त्यांना ता तर अकरा मिनटं लागतील म्हणजे बघा आपले अकरा मिनटं मोबाईलवर असं काहीतरी बघता बघता सोशल मीडिया बघता बघता असे निघून जाता रील्स बघता बघता असे निघून जाता की आपल्याला कळून पण येत नाही तर फक्त आपल्याला ता तारकमंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे ज्यांचा पाठ नाही त्यांना हार्डली एक मिनिट लागेल म्हणण्यासाठी तर नक्की तुम्ही ही सेवा करा हे झाल्यानंतर आपल्याला स्वामीचरित्र अवतरणिका आणि गुरुचरित्र अवतरणिका या दोन्हीही अवतरणिका म्हणायच्या आहे अर्थात आपण स्वामीचरित्र सारामृत वाचणार आहोत तर आपलं जे जे अवतरणिका आहे ती आपली त्यामध्ये होऊन जाणार आहे एकवीसा अध्या एकविसाव्या अध्यायामध्ये स्वामीचरित्राची अवतरणिका आहे पण गुरुचरित्र अवतरणिका आपल्याला दे त्या दिवशी आवर्जून वाचायची आहे कारण की आपण आपले जे गुरु आहेत त्यांचा आपण प्रगट दिन आहे त्यामुळं आपल्याला गुरुचरित्राची अवतरणिका देखील वाचायची आहे ती तुम्हाला नित्य सेवा ग्रंथामध्ये मिळून जाईल तर हे झालं तर अतिशय छोटीशी ही सेवा आहे एकदा मी परत तुम्हाला सेवा सांगते आपल्याला स्वामीचरित्र सारामृत एकचा एक पूर्ण पाठ करायचा आहे दिवसभरात त्यानंतर अकरा माळे आपल्याला स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे त्यानंतर अकरा वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे स्वामी स्वामीचरित्र अवतरणिका आणि गुरुचरित्र अवतरणिका आपल्याला वाचायच्या आहेत तर ही जी आहे अतिशय छोटीशी सेवा आहे जी आपल्याला या दिवशी करायची आहे आणि जे नवीन स्वामी भक्त आहे की जे स्वामी सेवेत येऊ इच्छिता की की जे स्वामी सेवा करू इच्छिता त्यांना त्यांनी उद्यापासून सेवा करण्याला सुरुवात करा आणि ज्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो नाही आहे किंवा मूर्ती नाही आहे ज्यांना स्वामींची मूर्ती आणायची आहे फोटो आणायचा आहे नवीन सेवेकरी ज्यांना व्हायचं आहे त्यांच्यासाठी देखील हा अतिशय महत्त्व महत्त्वाचा दिवस आहे तुम्ही मूर्ती फोटो उद्याच्या दिवशी आणून सेवा सुरू करू शकता तर अतिशय छोटीशी सेवा होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ